श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हा सर्वांना सदैव खुश ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला कालभैरव अष्ट फायदे आहे हे या व्हिडिओतून सांगणार आहे जीवन सुखी व संकट विरहित करायचे असेल तर रोज किमान एक वेळेस तरी कालभैरव अष्टक वाचावे या देवताचे कवच प्राप्त होते भैरव चंडी पाठसेवा दर कालाष्टमीस करावीच करावी तसेच ही देवता सत्याचा न्यायनिवाडा करते अपराध्यास दंड करते म्हणूनच काशीतून परतताना भक्त कालभैरवाचा गंडा हातात मानतात तर चला मग आता मी तुम्हाला सहा फायदे सांगणार आहे ते म्हणजे पत्रिकेत पितृदोष या कालभैरवाच्या नित्यपठणाने म्हणजे किमान अकरा वेळा म्हटल्याने सहा महिन्यात दूर होतो मनोबल वाढते तसेच घरात दररोज दिवे लागण झाल्यानंतर उद्बत्ती लावून जर हे कालभैरव अष्टक म्हणून जर ती रक्षा घरात सर्वत्र फुंकली तर घर नेहमी सर्व वाईट नजर बाधा व तांत्रिक प्रयोगांपासून मुक्त राहते ही उद्बत्तीची रक्षा घरातील सर्वांनी कपाळास उतरती लावावी तसेच अतिशय गंभीर संकट म्हणजेच घरातील माणूस हळवणे घटस्फोटापर्यंत संबंध ताणले जाणे घरातील परागंदा झालेली माणसे सुखरूप घरी येणे वादळ पूर प्रलय किंवा देवी अथवा मानवी निर्मित संकटात सापडलेली व्यक्ती सुखरूप येणे सासरी विनाकारण त्रास होणे नोकरीत अकस्मात संकट खुनाच्या धमकीतून सुटका गुंड्यापासून भीती सर्व प्रकारचे प्रवास सु सुखरूप होणे व सर्व प्रकारच्या बाधापासून मुक्ती या करता हे कालभैरव अष्ट अकरा किंवा रोज एकशे आठ वेळा घरातील सर्व सदस्यांनी सामुदायिकरित्या म्हणावे आश्चर्यजनक फरक पडून प्रश्न सुटतो तसेच कालभैरव अष्टकाची अथवा कुठलीही इतर सेवा सुरू करण्या अगोदर आदले दिवशी जवळच्या कालभैरव मंदिरात जाऊन नारळ खडीसाखर व वा, कापूर वाहून व वा उदबत्ती लावून आपला प्रश्न सोडवण्यासाठी विनंती करावी तेथेच मंदिरात कालभैरव अष्ट्राचे अकरा पाठ करावेत जमल्यास अभिषेक करून नैवेद्य दाखवून आरती करावी ही अतिशय जागृत देवता असल्याने अतिसंकट काळात सेवा केली असतात ती आपले संरक्षण करतेच दर रविवारी व कालाष्टमीस उपवास करून मंदिरात जाऊन नारळ खडीसाखर ठेवून अकरा वेळा कालभैरव अष्टक पठन करावे नैवेद्य अथवा प्रसाद घरी आणू नये श्री स्वामी समर्थ